नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहे सचिन भाऊ. लास्ट टाईम आपण निमगिरी किल्ल्याचा जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपले सचिन भाऊ सोबत होते. आज पुन्हा एकदा ते आपल्याला एखाद्या नवीन डेस्टिनेशनवर घेऊन आलेत. डेस्टिनेशन छोटं आहे पण या ठिकाणचा जो परिसर आहे, निसर्ग आहे, तो खरंच पाहण्यासारखा आहे आणि तोच पाहण्यासाठी आम्ही सचिन भाऊ आम्ही आलेलो आहेत. तर चला मी तुम्हाला ही डेस्टिनेशन पण दाखवतो आणि या ठिकाणचा जो सभोवतालचा परिसर आहे खूप निसर्गरम्य आहे तो देखील दाखवतो. या ठिकाणी एक मंदिर आहे बघा मागे, कळमजाई माता मंदिर असं नाव आहे मंदिराचं. पण मंदिर छोटं आहे पण या ठिकाणी उत्सव वगैरे वर्षाचा जो असतो तो भरपूर मोठा होतो. हे पा, हे कळमजाई मातेचं मंदिर आणि त्यासमोर असलेला हा मोठा वटवृक्ष. आता अशी झाडं थोडी फार कमी भेटतात पाहायला. चल आपण मंदिराचं मी दाखवतो दर्शन घेऊ आणि त्यानंतर मी सभोवतालचा तुम्हाला परिसर दाखवतो. हे पा, पूर्ण डोंगराच्या एकदम मधोमध असलेलं ठिकाण आहे परिसर. हा सभोवतालचा परिसर दाखवतो. खूप छान निसर्गरम्य आहे आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळे तर अजूनच छान वातावरण. मित्रांनो, आमच्या इकडे एक सुप्रसिद्ध अशी म्हण आहे की मुंबईची दवा आणि गावाकडची हवा. तर त्याचा आज प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेत आहोत. एक मोठा असा श्वास छाती भरून घेतला की आज दिवसभराचा पूर्ण ताणतणाव थकवा एक दोन सेकंदातच पूर्ण गायब होतो, निघून जातो. तर अशी ही शुद्ध आणि सात्विक वातावरणामधली एकदम शुद्ध हवा. चला आता आपण मंदिराकडे जाऊ. मंदिर, हे छोटं मंदिर आहे या ठिकाणी. एकदम डोंगरावर मंदिर आहे. पहा, नील चढला आहे लोवर. भरपूर लोक या ठिकाणी येतात मंदिराकडं दर्शन घेण्यासाठी. शंकराच्या मंदिरासमोर असणारा नंदी आणि कळमजाई मातेच्या समोर असणारा हा सुंदर असं व्याघ्राचं शिल्प. जुनी मंदिरं फार आता कमी पाहायला मिळतात कारण नवीन नवीन मंदिरं, मोठमोठी मंदिरं होतात. जुनी मंदिरं क्वचित पाहायला मिळतात. अतिशय सुंदर, सुबक आणि प्रसन्न अशी देवीची मूर्ती पाहता क्षणीच मनाला समाधान आणि शांततेचा अनुभव देणारी अशी कळमजाई माता. आपल्याला सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्रातील जुन्नर तालुका हा नैसर्गिक संपत्तीने, साधनसामुग्रीने आणि रमणीय अशा विविध ठिकाणांनी नटलेला एक अतिशय प्रसिद्ध असा तालुका आहे. तालुक्यात असणाऱ्या अनेक निसर्गरम्य स्थानकांपैकी, ठिकाणांपैकी हे एक कळमजाई मातेचं मंदिर आहे. वडगाव आनंद, आळेफट्याच्या अलीकडे 2 किलोमीटर असणारं वडगाव आनंद हे गाव, त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून आपण उत्तरेकडे असणाऱ्या डोंगर रांगेत आलो की या ठिकाणी कळमजाई मातेचं अतिशय सुंदर छोटेखानी मंदिर, ज्याच्यासमोर खूप मोठं असं वटवृक्ष आहे, आजूबाजूला उंचच उंच अशा डोंगर रांगा आणि खाली दूरवर पसरलेला जुन्नर तालुक्याचा जवळजवळ अर्धा परिसर आपण या ठिकाणाहून पाहू शकतो. हा जो गव्हाळा डोंगर आहे, आपण आलो ते वडगाव आनंद या गावात आणि समोर जो दिसतोय तो नारायणगड आणि त्याच्या शेजारी तो वैतग्या डोंगर आणि तो जो येडगाव धरणाचा प्रभाव दिसतोय तुम्हाला. कारण तो नारायणगड जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तो या ठिकाणी वर लिंक देतो, तो देखील पहा. तो छान गड आहे आणि या ठिकाणचा निसर्ग पाहण्यासारखा आहे. एकदम प्रसन्न ही हवा पैसे देऊन सुद्धा विकत मिळणार नाही. पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. ते समोर जे दिसतंय, ज्या ठिकाणी झेंडे लावलेले आहेत, ते भवानी मातेचं मंदिर आहे. आवाज येतोय का नाही माहीत नाही, खूप वारा सुटलेला आहे या ठिकाणी. पाहू हे पा, समोर खाली दिसणारे घर. या मंदिरापर्यंत पूर्ण गाडी येते त्यामुळं तुम्हाला जास्त चालावं लागत नाही, थकायला होत नाही. मंदिराभोवती सभोवताली असणारं जे गार्डन आहे छोटंसं, हे एक मंदिर आहे. मंदिराच्या
हे पहा नंदी येते या ठिकाणी, नंदी म्हणजे शंकराचं मंदिर। हे जे वटवृक्षाचं खोड आहे, एवढा मोठा त्याचा जो गाभा आहे खूप मोठा आहे, आणि आता अशी मोठी झाडं फार कमी आहेत। आता प्रचंड विस्तार पहा, खूप मोठं आहे, खूप उंच आहे। वडगाव आनंद या गावापासून म्हणजे ते गाव या ठिकाणावर 3 ते 4 किलोमीटर आहे, तरी देखील त्या ठिकाणावरून हे झाड दिसतं, म्हणजे यावरून तुम्हाला अंदाज येईल की हे झाड केवढं मोठं। मंदिराच्या परिसरात सर्व दूरपर्यंत निसर्ग हिरवाईने नटलेला, आणि त्या हिरवाईचा आस्वाद घेणारी गोमाता। गावठी गाय अतिशय दुर्मिळ अशी प्रजाती। परिसर पहा खूप उंच। या ठिकाणी आधी बैलगाडा शर्यत देखील होत असणार आहे। हा घाट आहे बैलगाडा शर्यत, पण आता सध्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या, त्यामुळे ही घाट आता शेवटचा श्वास घेत आहेत। आधी जुन्या काही वर्षापूर्वी जे यात्रा भरायच्या, त्या खास यात्रा बैलगाडा शर्यतीसाठी खूप लोक हौसेने पाहायला यायची, पण आता सध्या बंदी आहे, त्याच्यामुळे सध्या यात्रा थोड्याशा ओस पडत चाललेल्या आहेत। थोड्याशा परिसरात त्या मंदिराच्याच डोंगराच्या भोवती आलेलो आहे। तिकडून ही छोटी पाऊलवट वगैरे, भरपूर लोक वगैरे येतात या ठिकाणी, ह्याचं फॅमिली पिकनिक वगैरे छोटीशी होऊ शकते तुमची, आणि एकदम फॅमिलीला तुम्ही सोबत घेऊन येऊ शकता। या ठिकाणी वॉटरफॉल पण आहेत भरपूर, किंवा छोटे छोटे धबधबे दिसतात आहेत पाणी, जे पावसाळ्यात खरंच या परिसरात एकदा भेट द्यायलाच पाहिजे। तुम्ही नक्की या, मी तुम्हाला दाखवतो हे डेस्टिनेशन। छोटा तलाव आहे, पावसाळ्यात वगैरे तुम्हाला या ठिकाणी छान क्लायमेट वगैरे खूप छान असतं इकडं, आणि नक्कीच तुमचं एक डेस्टिनेशन नक्कीच होऊ शकतं। अशा वीकेंडला वगैरे तुम्ही या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या, खूप छान प्रसन्न शांत ठिकाण आहे।